जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात 100% प्रतिसाद मिळालाय. नाशिक शहरातले रस्ते निर्मनुष्य असल्याचं चित्र सर्वत्र दिसतंय. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ हे देखील नाशिकमध्ये त्यांच्या निवासस्थानी थांबून आहेत. त्यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे नाशिकचे प्रतिनिधी खुशाल पाटील यांनी. पाहूयात. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवरती आज देशाच्या पंतप्रधानांनी संपूर्ण देशातल्या नागरिकांना आव्हान केलं होतं. जनता कर्फ्यू जो आहे तो लावण्यात आलेला होता. नाशिकमध्येही 100% या ठिकाणी प्रतिसाद जो आहे तो नागरिकांकडनं भेटताना या ठिकाणी दिसून येतो आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आज छगन भुजबळ साहेब जे आहेत ते आपल्या निवासस्थानी आहेत आणि आता आपल्यासोबत छगन भुजबळ साहेब आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. साहेब, काय सांगाल खरं तर आज आपण निवासस्थानी आहात, जिल्ह्यातली नेमकी काय परिस्थिती, अधिकाऱ्यांशी संपर्क आहे काय आढावा? जिल्ह्यात खरं म्हणजे जे प्रधानमंत्र्यांनी आवाहन केलं, मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनीच आवाहन केलं, त्यानुसार खरोखरच जनता कर्फ्यू लोकांनी स्वतःवर लादून घेतलेला आहे. आणि आज शहरामध्ये वाहतूक जवळपास शून्य आहे. फक्त रेव्हेन्यूचे जे महत्त्वाचे अधिकारी कर्मचारी कामावर आहेत, पोलिसांचे कर्मचारी अधिकारी आहेत आणि आरोग्य खात्याचे, आणि मग महानगरपालिका किंवा सर रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे जे महसूल खात्याचे लोक, त्यांनी शेतकऱ्यांना विनंती करून त्यांचे जे पंप्स वगैरे जे आहेत शेतामध्ये फवारणी करायचे ते घेऊन त्याच्यामध्ये ते रसायन टाकून सार्वजनिक ठिकाणी वगैरे ते रसायन मारायचं काम चालू आहे. अगदी येवल्यासारख्या ठिकाणीसुद्धा ते सुरू आहे. तर अशा रीतीनं सगळेच जे आहेत काळजी घेत आहेत आणि सगळ्यांना याचं गांभीर्य कळालं ही आनंदाची गोष्ट आहे. पहिला टप्पा झाला या करोनाचा, दुसरा टप्पा सुरू आहे किंवा संपत आलेला आहे. इथंच आपण जर करोनाला जर अडवलं तर आपलं यश निश्चित आहे. जर जर समजा तिसऱ्या स्टेजला गेलं आणि कम्युनिटीमध्ये 40-40 झोपडपट्ट्याच्या झोपडपट्ट्या याला जर करोनाची लागण झाली तर मात्र फार मोठी परिस्थिती जी आहे, बिकट परिस्थिती होणार आहे. त्यामुळे आपण एक काही कठोर पावलंसुद्धा उचललेली आहेत. जनता त्याला चांगली प्रतिसाद देत आहे. चेन तुटली पूर्णपणे. चेन तोडणं हेच खरं यश आहे आपलं. एकदा चेन तुटली मग काळजी करणं. नाशिकमध्ये जिल्ह्यामध्ये सगळीकडे शुकशुकाट दिसतो आहे. आमच्या इथे तर हे सगळं भरलेलं असतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत. एक जण कोण दिसत नाही, फक्त तुम्ही दोन मीडियावाले आले नाही तर मी पुस्तक वाचत बसलो होतो, पुस्तकं काढून पाहत होतो. जरा थोडासा वेळ मिळाला कारणी लावत होतो. आणि ज्या यंत्रणा आहेत आमच्या त्यांच्याशी संपर्क ठेवून कुठे काय चाललं आहे, कुठे काय चाललं आहे, कोण किती लोक बाहेर आहेत, काय आहेत, काही आणखी नवीन काय सापडलेत काय, त्याची सगळी माहिती घेतो, देवाणघेवाण करतो आहोत विचारांची. साहेब, खरं तर शाळा महाविद्यालय असतील कॉलेज गेल्या काही दिवसापासून बंद ठेवण्यात आलेले आहे. सरकारी कार्यालयांना सुट्टी आज एक दिवसाचा बंद पुकारण्यात आलेला आहे. गरज पडल्यास पुढच्या दिवसांमध्ये असा काही निर्णय अजून होऊ शकतो का जेणेकरून कोरोनावरती पूर्णपणे आळा बसू शकतो? माझं तरी असा समज आहे माझा की हा असा जनता कर्फ्यू आपल्या वारंवार करावा लागेल काही दिवस. एक दिवसाने त्याच्यामध्ये यश मिळेल असं मला वाटत नाही. म्हणजे थोडंसं तो थांबेल पण त्याला पूर्णपणे लढायचं असेल तर हे हा जो कार्यक्रम जो आहे आपल्याला राबवावा लागेल. याचा किती परिणाम होतो आज थांबतंय का बघावा, बघायला हवं. नाही तर मला असं वाटतं की आपल्यालासुद्धा आता नाहीतरी पुणे मुंबई पिंपरी चिंचवड आपण लॉकडाऊन केलेलंच आहे. असं लॉकडाऊन करण्याची परिस्थिती इतर ठिकाणी सुद्धा येऊ शकते. शेवटचा प्रश्न, नागरिकांना काय आवाहन? मला आनंद आहे की तुम्ही डॉक्टर्स, सरकार, भारत सरकार, उद्धवजी ठाकरे आणि आमचे जे मंत्री आहेत राजेश टोपे किंवा इतर जे अधिकारी आहेत ते ज्या ज्या काही सूचना करत आहेत त्याला आपण प्रतिसाद देत आहात ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. या प्रतिसादामुळं
तुम्ही सुद्धा कोरोनापासून वाचणार आहात आणि लोकांनासुद्धा तुम्ही वाचवू शकणार आहात. त्यामुळे येते काही दिवस आपल्याला या अशाच रीतीने स्वतःवर कठोर निर्बंध घालून घ्यावे लागतील. कोणीही आता एक दिवस झालं आणि उद्यापासून आता चला सगळं काही संपलं असं जर काही कोणी जर समजत असेल तर ते फार चुकीचं आहे. अगदी उद्यासुद्धा परवासुद्धा आणखीन पुढचे काही दिवस जे घरी राहून काम करू शकतात त्यांनी घरी राहणं आवश्यक आहे. जरी 100% कर्फ्यू नसला तरी 60-70%-80% लोक जे आहेत हे जर घरी थांबले तर एक एकमेकाचा संपर्क जो आहे थोडासा कमी होईल आणि ते सगळ्यांना फायदेशीर होईल. मग आपण जर बघितलं असेल तर कोरोनावरती जर पूर्णपणे आळा बसवायचा असेल तर नागरिकांनी या ठिकाणी या मोहिमेमध्ये मोठा सहभाग जो आहे तो या ठिकाणी नोंदवायला पाहिजे व त्याचबरोबर कोरोनाला आळा घालण्यासाठी काही दिवस पुढचे या ठिकाणी अशाच पद्धतीने कार्यक्रम जो आहे तो लावला जाणार असल्याचंही छगन भुजबळ यांनी मत व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामन जयसाबळेसह खुशाल पाटील, AM न्यूज, नाशिक.